मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अबोलीला अचानक पोलीस घेऊन गे गेल्याने रमा आणि आजी खूपच घाबरलेले असतात आणि त्यांना अबोलीची खूपच काळजी वाटत असते तेव्हा रमा पोलीस स्टेशनला जायचं ठरवते त्यावर आजी म्हणते की तू अशी एकटीने जाऊ नकोस मी बाहेर कोणी आहे की नाही ते बघते तोपर्यंत तू तयारी कर आणि आजी तशीच बाहेर येते तर बाहेर शरद एका साहेबांसोबत बोलत असतो आणि तो म्हणतो की काही झालं तरी अंकुश सुटता कामा नये तुमचे तुमच्यापर्यंत पोहोचतीलच तितक्यात आजी तिथे येते आणि शरदला म्हणते की सुने सोबत जरा चौकीत जा अबोलीला सोडून इकडे आणा तेव्हा शरद म्हणतो की मी का जाऊ तिला तशीच तिथेच सडत राहू देत आजी म्हणते की तुम्ही माझ्या नाचसुनेबद्दल एवढं वाईट का बोलताय तिने तुमचं काय बिघडवलंय तेव्हा शरद सांगतो की ती घरात आल्यापासनं आमचं जगणं मुश्किल झालंय त्यामुळे मी तिला सोडवायला जाणार नाही तेव्हा आजी म्हणते की मी तुम्हाला पोटच्या पोराप्रमाणे वाढवलंय घरात खाऊ पिऊ घातलंय ते सगळे विसरलात का तर शरद बोलतो की आणि सकाळीच त्या प्रेमावर पाणी फिरवलं ना त्या अंकुश अबोलीचं काय त्यांच्यासोबत नेहमी काही ना काही होतच राहतं त्यामुळे मी जाणार नाही शरदच्या खूप गया करते परंतु तो म्हणतो की दुसऱ्या कुणाकडे मदत मागा आणि तेथून निघून जातो आजीची अवस्था खूपच वाईट झालेली असते आणि ती रडत असते तर इकडे घरी राघू परत येते रामा म्हणते की तू आईंना कुठे पाहिलंय का कुठे गेल्यात कुणाच ठाऊक मला बाहेर जाऊ नको म्हणाल्या आणि आता त्या चौकीत गेल्यात की काय तेव्हा राघू म्हणते की मी जाऊन पाहू का तितक्यात आजी रडतच घरात येते नीता व शरदने कशा प्रकारे त्यांची मदत करण्यास नकार दिला हे रमाला सांगत असते आजी म्हणते की ही आपली आहेत तू काळजी करू नको मी तुझ्यासोबत येते आजी खूपच असते तितक्यात अबोली उदास होत घरी परत येते मग लगेच अबोलीला काय झालंय असं विचारू लागते अबोली सांगते की मी ठीक आहे पण त्यांनी सरांना अटक केलीये त्यांनी सरांवर आरोप केलेत की के, किरण काका आणि सरांनी मिळून सगळ्यांचे खून केले नंतर किरण काकांनी हे काम करायला नकार दिल्याने सरांनी त्यांचा खून केला म म्हणते की हे सगळं खोट आहे अबोली सांगते की परंतु पोलिसांना तर हेच खरं वाटतंय तितक्यात भावना आणि नीता घरी येतात भावना नाटकं करत म्हणते की अंकुशला अटक झाली का त्याला पोलीस म्हणावं की गुन्हेगार जर पोलीस म्हणावं तर अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तो जेलमध्येच असतोय तो काम देखील तशीच करतो परंतु आता अंकुशचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आणि तो किरण कुलकर्णी जी काम करायचा त्याच्या मागचा मास्टर माइंड अंकुशच होता हे सिद्ध झालंय किरण कुलकर्णी जाता जाता त्याच्या चेलेला अडकून गेला ग आता तुम्ही अंकुश शिवाय जगण्याची सवय करून घ्या कारण आता त्याच्यावर खूप मोठमोठी कलम लागणार अंकुशचा हा सगळा कच्चा चिठ्ठा मीच पोलिसांपर्यंत कसं पोहोचवलं आहे अंकुश आणि किरण कुलकर्णी एकत्र काम करायचे हे मीच पोलिसांना सांगितलंय की अंकुशला जेव्हा कळलं की त्याचं भांड आता फुटणार तेव्हा त्याने किरण कुलकर्णीचा खून केला हे सुद्धा मीच सांगितलंय हे सगळं करण्यात मला या घरच्या जावयानेच मदत केली शरद रावांनी त्यांची सगळी ओळख वापरली आणि खूप पैसा होतला आता अंकुश या जन्मात सुटणं तरी शक्य नाही त्याला तुझी कर सांगून भावना जोरजोराने हसत असते अबोली भावनाला सांगते की तुम्हाला काय करायचंय ते करा जेवढी ओळख वापरायची ती वापरा परंतु सत्य बदलणार नाही आणि सत्य हेच आहे की अंकुश सरांनी काहीही केलेलं नाहीये भावना म्हणते की माझ्या समोर घसात काय उपयोग आहे जसा भात्यातून सुटलेला बाण परत येत नाही तसाच आता जेलमध्ये गेलेला अंकुश काही परत येत नाही असं खूपच खुश होत सांगते तेव्हा अबोली देखील लवकरच अंकुशला या सगळ्या खोट्या आरोपातून निर्दोष सिद्ध करील तो ओपन चॅलेंज देते तर त्यानंतर रात्री शरद धापा टाकत भावनाकडे येतो आणि सांगतो की चौकशी समित असणाऱ्या एका अधिकाऱ्याचा नंबर मिळालाय तेव्हा भावना म्हणते की लई झाक काम झालं तर शरद सांगतो की परंतु तो खूप इमानदार आहे तेव्हा भावना म्हणते की इमानदारी काय फार महाग नसते ती अशी पैसे फेकले ना की किलोवर विकत घेता येते आणि ती लगेचच त्या अधिकाऱ्याला फोन लावते आणि विचारते की महेश मोरे सर बोलताय ना तेव्हा ते अधिकारी हो सांगतात तर भावना म्हणते की मला तुमचा नंबर अंकुश शिंदेने दिलाय माझ्या जावयाने त्यानेच मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगितला माझा जावई खूप इमानदार आहे परंतु त्याच्याकडनं झाली असेल काही चूक झालं कितीही करिअर असलं तरी थोडेफार डाग असतातच ना माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा ते अधिकारी म्हणतात की तो कसा आहे ना ते उद्या चौकशी नंतरच कळेल तर भावना म्हणते की माझ्या जावयाला माहिती आहे की तुम्ही खूप इमानदार आहात तो तुमच्याशी डायरेक्ट बोलू शकला असता परंतु त्याने मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगितलं आणि तुम्हाला जर काही मिठाई मलाही पाहिजे असेल तर ती तुमच्या घरी पोहोचेल शेवटी माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा ते अधिकारी म्हणतात की उद्या अंकुश कसा सुटणार नाही ना आता मी तेच पाहतो मी मला लाच देण्याचा प्रयत्न करताय का मग आता असं सांगून ते रागानेच फोन ठेवतात तेव्हा भा भावना खूपच खुश होत हसू लागते ती शरदला उद्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिथला सगळा रिपोर्ट मला सांगा असं म्हणते आणि स्वतःशी बोलते की या भावनाच्या नादी लागणं तुला लई महागात पडणार अंकुश तिचा प्लॅन सक्सेसफुल झाल्याने ती खूपच खुश असते तर दुसरीकडे अंकुश त्या चौकशी रूममध्ये बसलेला असतो तेव्हा कदम आणि क्रिश त्याच्यासाठी जेवण घेऊन येतात कदम अंकुशला जेवण करून घ्या म्हणून सांगतो अंकुश मात्र गप्प असतो तेव्हा क्रिश कदमला बाहेर पाठवून देतो आणि अंकुशला सांगतो की त्या अबोलीने तुमची काळजी घ्यायला सांगितलीये त्यामुळे प्लीज जेवून घ्या आणि काही झालं तुमच्यावर कोणतेही आरोप झाले तरी तुम्ही आमचे आदर्श आहात अंकुश क्रिश ला म्हणतो की हे बोलणं खूप सोपं आहे परंतु याचा खूप खोलवर अर्थ आहे आणि चल मी तुझा आदर्श आहे ना मग तू माझ्यासाठी काय करू शकतो तेव्हा क्रिश म्हणतो की मी काहीही करू शकतो सर तर अंकुश म्हणतो की मग मला इथून सोड सल, मी जाऊ देत चल जाऊ मी असं बोलत तो जायला निघतो तेव्हा क्रिश बोलतो की सर मला तुम्हाला सोडण्याची परमिशन नाहीये मग अंकुश म्हणतो की काय झालं संपलं मी म्हटलं होतं ना जेव्हा आपल्या जवळचा माणूस आपल्या आदर्शांच्या आड येतो ना तेव्हा तो मार्ग खूप कठीण असतो आणि बोलणं खूप सोपं असतं परंतु करणं मात्र कठीण ते ऐकून क्रिश काहीसा विचार करतो आणि जाऊन दरवाजा उघडत म्हणतो की सर तुम्ही जाऊ शकता त्याचे जे काही परिणाम होतील ना ते भोगायला मी तयार आहे मी तुम्हाला शब्द दिलाय आणि आता प्लीज समितीची लोक येण्याआधी तुम्ही इथून निघून जा तेव्हा अंकुश क्रिशकडे येत म्हणतो की मी तुला हेच शिकवलंय का जे गुरु किरण कुलकर्णी यांनी मला एकच शिकवण दिली आधी खाकी मग बाकी मी आयुष्यभर त्याच रस्त्यावर चाललो कधीही त्या मार्गावरून नाही ते स्वतः समोर आले तरीही मी माझ्या मार्गावरून ढळलो नाही आता आज मी इथून पळून जाऊन तुझ्या समोर हा आदर्श निर्माण करू का आयुष्यात कितीही संकट आली ना तरी मी त्याला धीराने सामोरं जाणार त्यामुळे तुझा आणि दार लावून घे तेव्हा क्रिश म्हणतो की सर तुमच्या काळजीपोटी मी हे करायला तयार झालो आय एम सॉरी तो अंकुशला जेवण घ्यायला सांगतो अंकुश मात्र नकार देत क्रिशला तेथून पाठवून देतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली अंकुशला भेटण्यासाठी आलेली असते तर क्रिश अबोलीला म्हणतो की तू त्यांना सगळं त्या समिती समोर खरं सांगायला सांग त्यानंतर अबोली म्हणते की क्रिश सर नक्की सुटतील ना तेव्हा क्रिश अबोलीला धीर देतो आणि अंकुश कडे पाठवतो अंकुश तसाच टेबलवर झोपी गेलेला असतो अबोली अंकुश कडे येते तिला पाहताच अंकुश म्हणतो की तू आत कशी आली इथे बोलण्याची परमिशन नसते तू बाहेर जा नाहीतर हे लोक तुला त्रास देतील अबोली अंकुशला धीर देत म्हणते की तुम्ही काळजी करू नका त्या समिती समोर सगळं खरं खरं सांगून टाक आणि तुम्ही काही केलेलं नाहीये मी तुमच्या सोबत आहेच तेव्हा अंकुश म्हणतो की तू जर सोबत असलीस ना तर मला जगाशी देखील लढू शकतो तेव्हा अबोली म्हणते की तुम्ही काळजी करू नका मी कुठल्याही परिस्थितीत दोघेही एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात तितक्यात क्रिश अंकुशला बोलावण्यासाठी येतो समितीची लोक चौकीत आलेली असतात अंकुश आणि अबोली बाहेर येतात तितक्यात शरद धावतच तिथे येतो आणि अंकुश कडे पाहत म्हणतो की काय अवस्था झाली तुझी वर्दीसाठी तू तु एवढी धडपड केली होतीस आता ती वर्दी तुझ्या अंगावर न उतरणार आणि तुझा माज देखील उतरणार अंकुश मात्र शरदकडे दुर्लक्ष करून तेथून जायला निघतो तेव्हा ते, ते समितीतले अधिकारी तिथे येतात आणि अंकुशला म्हणतात की तुझ्या बऱ्याच चौकशा करायच्या तुझ्याकडनं परत काही जाणून घ्यायचंय पुढील भागात ते अधिकारी अंकुश आरोप लावतात की तू किरण कुलकर्णींना पकडण्याऐवजी त्यांना मारलं म्हणजे हा एक प्रकारचा खूनच झाला अंकुश मात्र काही स्पष्टीकरण देत नाही तेव्हा त्याला पोलीस सेवेतून बडथर्प करण्याचा निर्णय घेण्यात येतो ते एकूण अबोलीला खूप मोठा धक्का बसतो अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा